दिलेल्या प्रश्नाकृतीत लपलेली आकृती उत्तर आकृत्यामधून शोधा. या ठिकाणी प्रश्नाकृती आणि ह्या चार उत्तर आकृती आहेत पहा. तर ही जी आकृती आहे, पहिल्या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा जर भाग आपण या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये ठेवला तर हा या आकृतीला मॅच होणार नाही, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, त्या ठिकाणी बसणार नाही किंवा मॅच होणार नाही, म्हणजे हे उत्तर नाही. त्यानंतर दोन नंबरच्या उत्तराकडे वळूयात आपण. तर दोन नंबरचं उत्तर जे आहे ते जर आपण या ठिकाणी ठेवून पाहिलं पा, तर हे दोन नंबरचं उत्तर आहे ते उत्तर या प्रश्नाचं आहे. त्यानंतर तीन नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. तर तीन नंबरकडे जर वळलं तर लक्षात येईल या ठिकाणी की हे तीन नंबरचं उत्तर होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर हे हा मध्यबिंदू, इकडे ही रेष आणि या ठिकाणी ही, हे सुद्धा उत्तर नाही. आणि चौथे उत्तर तर एक वेगळ्याच प्रकारचं उत्तर आहे, म्हणजे ते तर होऊ शकत नाही. कारण या ठिकाणी हे ज्या रेषा दिलेल्या आहेत पाया, या पाच आहेत आणि या ठिकाणी जर आपण त्या ठेवून पाहिल्या तर त्या ठिकाणी ती प्रश्नाकृतीमध्ये दिलेल्या या उत्तराकृतीमधले दोन नंबरचं जे उत्तर आहे तर या प्रश्नाचं हे उत्तर आहे.